पालखी दरम्यान पुण्यात सर्वत्र वाहतूक एकत्रित येऊन रस्ते जाम होतात. यासाठी पुणेकरांनी बाहेर निघण्यासाठी वाहतूक पोलिसांनी नव्यानं तयार केलेले वेब पेजची मदत घेऊन बाहेर पडावं, जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही आणि इच्छित जागी ते वेळेवर पोहोचू शकतात, अशी माहिती पत्रकार परिषदेत वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी दिली आहे. आपण तुकाराम महाराजांची पालखी तसेच ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी या दोन्ही पालख्यांचं आगमन 26 तारखेला पुणे शहरामध्ये होणार आहे. त्या अनुषंगाने आपण विविध रस्त्यांवर ट्रॅफिक डायव्हर्जन्सची नोटिफिकेशन काढली आहे. यातले जे रस्ते मुख्यत्वे करून बंद राहणार आहे त्या संबंधाने अधिसूचना आम्ही काढलेली आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही एक आउटर रिंग रोडसुद्धा तयार केलेला आहे, ज्या रिंग रोडचा वापर नागरिक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याकरता ते करू शकते. किती रस्ते साधारणतः बंद असतील? रस्ते असे सरसकट सगळे बंद नसतील, परंतु पालखी जेव्हा पुढे जाईल, खडकीचा जो रोड आहे खडकी टू पाटील एस्टेट तो काही काळाकरता तो बंद असेल, पालखी पुढे आली की तो मोकळा करण्यात येईल. अशाच प्रकारे जसं जसं पालखीचं मार्गक्रमण पुढे होत जाईल तसे तसे हे काही रस्ते बंद करण्यात येतील, काही ओपन करण्यात येतील. मग त्यामध्ये आपला शिमला ऑफिस ते ॲग्रिकल्चर कॉलेज, तिथून एफ सी रोड ते पुढे अलका टॉकीज चौक आणि पुढचा टुवर्ड्स लक्ष्मी रोड, ते ही सगळी रस्ते टप्प्याटप्प्याने बंद करून मोकळेसुद्धा करण्यात येईल. सर किती बंदोबस्त असेल साधारणतः आणि तुम्ही काय आव्हान केलेलं आहे लोकांना की त्या जेणेकरून गर्दीच्या वेळेस काय करायला नाही पाहिजे? नाही, वाहतूक शाखेतर्फे नागरिकांना मला फक्त एवढंच आव्हान राहील की त्यांनी अत्यंत आवश्यक असेल तरच ह्या कालावधीमध्ये बाहेर पडावं आणि आपली गाडी घेऊन बाहेर पडावं, कारण मोठ्या प्रमाणावर बाहेरून येणाऱ्या भाविकांची संख्या ही जास्त असणार आहे आणि रस्ते तुडुंब भरलेले असणार आहेत, त्यामुळे अत्यंत आवश्यक असेल तरच बाहेर पडावं आणि बाहेर पडताना किमान आपल्याला रूट्स कुठले अवेलेबल आहेत जे आम्ही करून दिलेले आहेत, त्याची प्रसिद्धीसुद्धा दिली आहे, ते अवेलेबल रूट्सचा अभ्यास करून मगच त्या अनुषंगानं आपला साधारणतः रस्त्यावर वगैरे असे काय